दुसऱ्या साईडला बोट मारू. यानंतर आता शोल्डर जॉईंट करून घेऊयात.
अशा प्रकार आपले शोल्डर्स पण जॉईंट करून झालेत. यानंतर आता स्लीव्ह जॉईंट करायच्या आहेत, त्यासाठी पुढचा आणि मागचा भाग सेम आहे का ते आधी पाहून घेऊ. त्यानुसार ते दोन्ही भाग सारखे करून घेऊयात. जेणेकरून फिटिंग करताना फिटिंग व्यवस्थित येईल. आपण आता बाही जॉईंट करून घेऊयात. अशा प्रकारे आपले दोन्ही स्लीव्स जॉईंट करून झाले. त्यानंतर आता आपण फिटिंग करून घेऊयात.
त्यानंतर आपण फिटिंग करून घेऊयात. बाईचं दंड घेर आहे 12 त्यानिम्मे 6 त्याच्या निम्म 6 इंचावरती पिन करून घेऊयात. दोन्ही स्लीव्हजला कंबर आहे 33 इंच. आधी मोजून घेऊयात की किती इंच भरते, त्यानुसार आपण ठरवूयात की किती इंचावरती फिटिंग करायची. दोन इंच म्हणजे अर्धा इंचावरती फिटिंग करायची फक्त.
अशा प्रकारे हा आपला ब्लाउज तयार झाला। हा आहे बॅक नेक, आणि ही फ्रंट साइड।